नमस्कार रेशन दुकानाचे नियम आणि कार्डधारकांचे हक्क एक शिधावाटप दुकान दररोज सुट्टीचे दिवस वगळता सकाळी आठ ते दुपारी बारा आणि दुपारी चार ते रात्री आठपर्यंत उघडे असावे दुकानाच्या वेळी आणि साप्ताहिक सुट्ट्या बोर्डवर स्पष्टपणे लिहाव्यात दोन संबंधित निरीक्षकाचे नाव मोबाईल क्रमांक आणि दुकानावर उपलब्ध असल्याची तारीखही फलकावर लिहावी तीन तक्रार दाखल झाल्याची माहिती दुकानात लिहावी तसेच तक्रार पुस्तकही समोर ठेवावे चार दुकानातील वादासाठी टोल फ्री क्रमांक ईमेल आणि वेबसाईटची माहिती लिखित स्वरूपात असावी पाच दुकानदार त्याला खराब झालेले धान्य खरेदी करण्यास भाग पाडू शकत नाही चुकून खराब धान्य दिले तर त्यामुळे धान्य बदलावे लागेल सहा पोचपावती हा हा कार्डधारकाचा हक्क आहे सात दुकानदार धान्यासाठी जास्त किंमत घेऊ शकत नाही किंवा निर्धारित कुट्यापेक्षा कमी देऊ शकत नाही आठ वजनाचे माप प्रत्येक कार्डधारकाला धान्याचे वजन करताना दिसतील अशा पद्धतीने ठेवावे नऊ आधार लिंक केलेल्या घरातील कोणताही सदस्य राशन घेऊ शकतो दहा दुकानदाराला शिधापत्रिकेवर पूर्ण बारा अंकी आर सी क्रमांक लिहावे लागेल अकरा शिधापत्रिका ठेवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार रेशन दुकानदाराला नाही बारा दुकानदार शिधा पत्रिकाधारकांशी गैरवर्तन किंवा गैरवर्तन करू शकत नाही तेरा रेशन वाटपासाठी दुकानदाराला कमिशन मिळते रेश रेशन हा लाभार्थीचा कायदेशीर अधिकार आहे चौदा वन नेशन वन रेशन अंतर्गत कोणताही दुकानदार कोणत्याही लाभार्थ्याला धान्य देण्यास नाकार देऊ शकत नाही पंधरा दुकानदारांनी दर महिन्याच्या सात तारखेला अन्न दिन साजरा करावा सोळा दुकानात धान्य आल्याची माहिती किमान दोनशे पन्नास लाभार्थ्यांना देणे सतरा रेशन कसे तपासायचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अठरा पूर्ण करण्याची पद्धत दुकानातून पूर्ण पुस्तक मागवा दीपक पाचपुते अहमदनगर धन्यवाद